दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा सुवर्ण पालवी कृषी महोत्सव सुरू असून या महोत्सवात दररोज विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात येत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या परिसंवादात फल उत्पादन, सिंचन पद्धती, शोभिवंत मत्स्य अशा विषयांवर चर्चा करण्यात आली. कोकणाला विस्तीर्ण अशी किनारपट्टी आहे. समुद्राचे पाणी, गोडे पाणी आणि नीम खारे पाणी केवळ कोकणाला संपत्ती म्हणून लाभलेले असून या पाण्याचा उपयोग शोभिवंत मत्स्य शेतीकरिता केल्यास उत्पन्न आणि रोजगारात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकेल. शोभिवंत मत्स्य शेतीचे तंत्रज्ञान विद्यापीठाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले असून या तंत्रज्ञानाचा वापर करून सुशिक्षित बेरोजगार महिला आणि युवकांनी संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन परिसंवादाचे उद्घाटक डॉक्टर भावे यांनी परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी हरणे दापोली येथील प्रगतशील शोभिवंत मत्स्य शेतकरी फहाद जमादार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पूर्ण काचेच्या एक्वारियमची बांधणी आणि मांडणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले, तर फळ उत्पादन आणि सिंचन पद्धती कशा पद्धतीने असावी याबद्दलचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना परिसंवादाच्या माध्यमातून देण्यात आले. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यापर्यंत कोकणातला हापूस हा कोरोना कालावधीमध्ये पोहोचला आणि त्याचं श्रेय तुम्हाला देईल.